राहुरी तालुक्यातील केसापूर इथे एका 15 वर्षीय मुलीवरती तिच्याच नात्यामधील 4 नराधमांनी गेल्या 7 वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार केला. दरम्यान या घटनेमध्ये मुलीचा सक्का भाऊ आणि 3 मामाची मुले आहेत. याबाबत पीडित मुलीच्या आई वडिलांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. राहुरी तालुक्यातील केसापूर इथे एका 15 वर्षीय मुलीवरती तिच्याच नात्यामधील 4 नराधमांनी 7 वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार केला. या दरम्यान सदर मुलगी गरोदर राहिल्याची माहिती मिळते. अत्याचार करणाऱ्यांमध्ये 1 सक्का भाऊ आणि 3 पीडित मुलीच्या मामाची मुले आहेत. या पीडित मुलीनं तिच्या आई वडिलांना बरोबर घेऊन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. दरम्यान फिर्यादीमध्ये म्हटलंय की शुभम बाबासाहेब गाडेकर यानं 2011 ते 2015 या दरम्यान संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी इथे वेळोवेळी तिच्यावरती अत्याचार केला. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील केसापूर इथे राहत्या घरामध्ये अत्याचार केला. तसेच सन 2015 पासून ते 22 फेब्रुवारी 2018 पर्यंत केशव धोंडीराम म्हेत्रे, गोकुळ धोंडीराम म्हेत्रे आणि अमोल धोंडीराम म्हेत्रे असे एकूण 4 जणांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तसेच मामीच्या घरामध्ये अत्याचार केले. यावेळी पीडित मुलीच्या पोटामध्ये दुखू लागल्यानं तिला एका खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तर पीडित मुलीनं तिच्यावरती होत असलेल्या अत्याचाराच्या बाबत आपल्या आई वडिलांना यावेळी सांगितलं. त्यावेळी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी धाव घेऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड यांनी ताबडतोब शुभम बाळासाहेब गाडेकर, केशव धोंडराम म्हेत्रे आणि गोकुळ धोंडराम म्हेत्रे या तिघांना ताब्यात घेऊन गजाआड केलाय. तर यामधील चौथा आरोपी अमोल धोंडीराम म्हेत्रे हा फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे राहुरी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करत आहेत. काल राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केसापूर येथे एका अल्प मुलीवर सन 2011 पासून तर 2015 ह्या कालावधी दरम्यान 2015 कालावधी दरम्यान बिरेवाडी येथे तिच्यावर वेळोवेळी जबरीने शारीरिक संबंध निर्माण करण्यात आले आणि 2015 पासून ते 2018 पर्यंत राहुरी पोलीस स्टेशन येथे केसापूर हद्दीमध्ये तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी यातील त्या मुलीवर बळजबरीने तिच्यावर शारीरिक संबंध निर्माण केलेले आहे. सदर प्रकारची कंप्लेंट पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने आम्ही सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन राहुरी येथे अपराध क्रमांक 113/18 कलम 376(i) आणि पोक्सो सेक्शन 3(4) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेले आहे. नमूद गुन्ह्यात आत्तापर्यंत 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. आरोपितांची नावे आहेत. नमूद गुन्ह्यात 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहे. 1 फरार आहे. नमूद गुन्ह्याचा तपास माझ्याकडे आहे. मी सपुने राठोड नमूद गुन्ह्याचा तपास करीत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलजमदार, C24 तास राहुरी.